मालमत्ता कर वाढीबाबत संघर्ष समितीची केडीएमसीत बैठक। कल्याण डोंबिवली मधील 27 गाव काही ना काही विषयांवरून नेहमीच चर्चेत असतात। या गावातील मालमत्ता कराचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय झालाय। वाढीव मालमत्ता कर भरण्यास आम्ही तयार नाही असे गावकऱ्यांनी सांगितले। या संदर्भात आज 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली। आम्हाला 10 पटीने मालमत्ता कर वाढीव आला असून हा कर वाढीव कसा आला, तो कमी कसा करता येईल, काय मार्ग आहे, या सर्व प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली अशी माहिती संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वोजे यांनी दिली। त्याच्यामध्ये टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये जी भूमिका, ती भूमिका आम्ही मांडली। त्या भूमिकेतून 27 गावांमध्ये झालेला जो टॅक्स 10 पटीने जो टॅक्स वाढ झालेली आहे, ती वाढ कशी झालेली अशा प्रकारची त्यांना माहिती दिली। संपूर्ण माहिती त्यांनी ते ऐकून घेतली आणि हा 10 पटीचा जो कर आहे, लादलेला कर आहे, हा कमी झाला पाहिजे आणि तो कशा प्रकारे झाला पाहिजे संपूर्ण चर्चा आमच्या समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आणि त्यांच्यासमोर मांडलेली आहे। आणि त्यांना पुढील आम्हाला जो काही निवेदन द्यायचं आहे त्याची आम्ही त्यांच्याकडनं पुढील तारीख मागून घेतलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण।